नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षेप्रमाणेच आय टी आय क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टरची जी काही भरती निघाली होती त्या भरतीचा सी बी टी टू जी काही एक्झाम तुमची होणार आहे त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे व त्याचं नोटिफिकेशन आयोगाकडनं जाहीर केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण याच्यावर चर्चा केलेलीच होती की मार्च महिन्यामध्ये तुमचे सी बी टी टूचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, त्याप्रमाणे आता सी बी टी टूचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयोगाकडनं जे नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे ते पूर्ण बघणार आहोत. त्यासोबतच आयोगाकडनं जो प्रत्येक विद्यार्थ्यांना एक मेल आलेला आहे तो मेल पण आपण बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांना जास्त शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करायचे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डी व्ही टीकडनं एक मेल आलेला आहे. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत सी बी टी वन्स एक्झाम क्वालिफाय झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक मेल आलेला आहे. तर तो मेल काय बघा, इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग सी बी टी वन फॉर द पोस्ट ऑफ क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर अशा प्रकारचा एक मेल आलेला आहे. व या मेलमध्ये काय नमूद केलं आहे बघा, तर विथ रेफरन्स टू पोस्ट रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट सी बी टी वन एक्झामिनेशन कंडक्टेड ऑन 28 and 29 2022 ही एक्झाम घेतलेली होती. त्यासोबतच यू हॅव ऑप्टेन 45% ऑर मोर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन, म्हणजेच तुम्ही नॉर्मलायझेशननंतर 85%पेक्षा जास्त मार्क घेतले आहेत. डिअर फोर, तर बघा खाली काय म्हटलेलं आहे, डिअर फोर यू आर इलिजिबल फॉर स्किल टेस्ट, म्हणजे काय तर तुम्ही स्किल टेस्टसाठी सी बी टी टूसाठी काय आहेत इलिजिबल झालेले आहात. यू कॅन अप्लाय इलिजिबल पोस्ट बाय क्लिकिंग द लिंक बिलो, प्रत्येकाला अशी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा सी बी टी टूचा फॉर्म भरायचा आहे. तर बघा, काइंडली यूज लॉगिंग क्रेडेन्शियल रिसिव्ड व्हाईल फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सी बी टी वन. सी बी टी वन फॉर्म भरताना जो काय तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड यूज करून तुम्ही लॉग इन करून तुमचा तिथे पोस्ट तुम्हाला सी बी टी टूच्या भरायच्या आहेत. त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट काय बघा, यू कॅन अप्लाय इन मल्टिपल इलिजिबल पोस्ट इन सिंगल ॲप्लिकेशन फॉर्म ओनली, एकाच फॉर्ममध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात. वन्स द फॉर्म इज सबमिटेड यू विल नॉट बी एबल टू ॲड पोस्ट लेटर्स, म्हणजे काय तुम्ही एकदा फॉर्म सबमिट केला की तुम्हाला तिथे परत एक फॉर्म एडिट किंवा फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना असा मेल आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा सी बी टी टूचा फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी किंवा आपण काय प्रोसेस केली पाहिजे याच्यावर आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. आता बघा, आयोगाकडनं जे काही नोटिफिकेशन काढण्यात आले आहे त्या नोटिफिकेशन काय नमूद केलं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालक म्हणजे डी व्ही टीकडनं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर बघा, 1457 पद भरण्याकरिता ही जाहिरात देण्यात आली होती www.dvt.go या संकेतस्थळावर. त्या अनुषंगाने सी बी टी वनची एक्झाम झाली होती व सी बी टी वन एक्झाममध्ये आपल्याला माहिती आहे तर 45,113 विद्यार्थी हे सी बी टी टूसाठी काय झाले, पात्र ठरलेले आहेत. तर आता जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्या विद्यार्थ्यासाठी काय त्यांनी दिल्या आहेत महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या आहेत. तर सी बी टी टूकरता अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी व्यावसायिक चाचणी सी बी टी टूकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी खालील बाबीचे काटोकोरपणे पालन करून 8/3/2023 लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 8/3/2023 ते 14/3/2023 या कालावधीमध्ये तुमचा सी बी टी टूचा फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला 7 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही तुमचा तिथे सी बी टी टूचा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित नोटिफिकेशन एकदा वाचायचं आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टला इलिजिबल आहात ते तुम्हाला बघायचं आहे. मेकॅनिकलवाले किंवा ॲटोमोबाईलवाले असतील किंवा प्रोडक्शनवाले असतील ते सर्वजण जवळपास 22 पोस्टसाठी इलिजिबल आहात. परंतु फॉर्म भरते वेळेस तुमच्या कास्टला कुठे कुठे किती वॅकन्सी आहेत त्या पद्धतीचा सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आताचे म्हणजे काय काय गोष्टी नमूद केल्या ते बघूयात. व्यावसायिक चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पदाची शैक्षणिक अर्हता अनुभवधारींकडे असतील, तसेच पदाची व्यावसायिक चाचणी सी बी टी टू देण्यास इच्छुक असतील, त्या पदाची निवड करणे, विभागनिहाय पसंती क्रमांक देणे व निवड केलेल्या पदाचा प्रमाणात जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे स्वतंत्र परीक्षा शुल्क अदा करणे आवश्यक राहील. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला इथे एका पोस्टसाठी 800
तर बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 800 नाही तर 750 रुपये एका पोस्टकार्ड इथे फी भरायची आहे. दुसरा पॉईंट काय बघा, उमेदवारांनी पदाची निवड न केल्यास, आवश्यक परीक्षा शुल्क न भरल्यास, परीक्षा शुल्क भरूनही सदर पदाच्या व्यवस्थित चाचणी उपस्थित न राहिल्यास, सदर पदाच्या गुणवत्ता यादीकरता तुमचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर तिसरा पॉईंट काय बघा, भरती प्रक्रियेत उमेदवारा अंतिम निवडकरिता पात्र ठरल्यास उमेदवाराने संबंधित पदाकरता ज्या विभागाचा पसंती क्रमांक सादर केला असेल केवळ त्याच विभागातील संबंधित पदाच्या निवडी सूचीकरता उमेदवाराचा विचार करण्यात येईल. उमेदवाराने पसंती क्रमांक सादर न केलेल्या विभागातील संबंधित पदाच्या निवडीचा उमेदवार विचार केला जाणार नाही. म्हणजे ज्या पदासाठी किंवा ज्या विभागामध्ये तुम्ही ॲप्लाय करणार आहात त्या विभागामध्ये तुमचा तिथे कट ऑफ हा दिला जाणार आहे. तुमच्या वॅकन्सीज किती आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्या विभागामध्ये दिले जाणार आहे, दुसऱ्या विभागाने तुम्हाला पोस्टिंग दिली जाणार नाही. नंतर बघा, उमेदवाराने परीक्षेकरिता आवश्यक शुल्क अदा न केल्यास व्यवसाय चाचणीकरता इच्छुक नसल्याचे समजण्यात येईल. म्हणजे तुम्हाला फी भरणं इथे कंपल्सरी आहे, फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म तिथे सबमिट होणार नाही. पुढचा मुद्दा काय बघा, उमेदवाराने अर्ज भरून आवश्यक परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करून अर्ज अंतिम केल्यानंतरही उमेदवारात त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही किंवा बदलाची संधी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यायची. म्हणजे एकदा का फॉर्म तुम्ही भरलेला असेल तुम्हाला परत चेंज करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी CITSचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे व प्रमाणपत्र मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन अर्जामध्ये संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का असा तिथे एक प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. जर तुमचे CITSचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तिथे यस पर्यायाचा निवड करायची आहे व तुमचं CITSचं प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे CITSचं प्रमाणपत्र नसेल तर तिथे नोचं ऑप्शन आहे, ते नो ऑप्शन तुम्हाला निवड करायची आहे. एका व्यवसायात CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे असे म्हणून सर्व पदाकरिता संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का त्याच्यामध्ये यस हा पर्याय निवडायचा नाही. म्हणजे ज्या ट्रेडमधनं तुम्ही तुमचं CITS हे कम्प्लीट केलेलं आहे त्याच पोस्टच्यासमोर तुम्हाला यस हा पर्याय निवडायचा आहे. बाकीच्या कुठल्याही ट्रेडसाठी तुम्हाला तिथे यस हा पर्याय निवडायचा नाही, तिथे तुम्हाला नो असा ऑप्शन निवडायचा आहे. जर त्याच्यामध्ये तुम्ही जर तिथे यस हा पर्याय निवड केला आहे तर तुम्हाला चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवाराच्या भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना जर तुमच्याकडे ज्या ट्रेडचं CITSचं प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्याच ट्रेडसमोर तुम्हाला यसचा पर्याय निवडायचा आहे, नसेल तर तुमच्याकडे नोचं ऑप्शन आहे, तिथे नो या विभागासमोर तुम्हाला निवड करायची आहे. जर तुम्ही नो पर्याय निवड केली असल्यास अथवा CITS प्रमाणपत्र अपलोड केले नसल्यास, तुम्ही जर यस केलं असेल आणि CITS प्रमाणपत्र दिले नाही तर तुमचं CITS प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही असे समजण्यात येईल. त्यासोबतच बघा, CITS अपलोड करण्यास पुनर्संधी उपलब्ध राहणार नाही. एकदा का फॉर्म तुम्ही सबमिट केला नंतर CITSसाठी तुम्हाला परत तिथे कुठलीही संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही. त्यासोबतच बघा, CBT 2 या एक्झामचा जो काही ट्रेडवाईज सिलेबस आहे व इंडस्ट्री 4.0 सिलेबस व्यवसाय शिक्षणाच्या www.dbt.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यानंतर यथावकाश व्यावसायिक चाचणी CBT 2 वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, CBT 2 फॉर्म भरल्यानंतर आता 14 मार्च नंतर परत तुमची जी काही CBT 2 एक्झाम होईल ती लक्षात ठेवा. लगेचच 15 दिवसामध्ये तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमची एप्रिलमध्ये ही तुमची एक्झाम होऊ शकते, त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही आता अभ्यास करायचा आहे. पुढं काय नमूद केलं बघा, CBT 1 व CBT 2 नॉर्मलायझेशन करून ज्या उमेदवारांना 45% गुण मिळतील असे विद्यार्थी आपल्या कट ऑफसाठी तिथे पात्र असणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. ज्यांना 45% गुण मिळणार नाहीत म्हणजे 90 गुण मिळणार नाहीत ते विद्यार्थी कट ऑफमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्या. त्यामुळे तुम्हाला 90% गुण हे घेणं कंपल्सरी तिथे असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे सर्व पॉईंट आयोगाकडनं नमूद करण्यात आलेले आहेत. तर आता CBT 2 फॉर्म भरण्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. त्यासोबत तुम्हाला एक मेल आलेला आहे, त्या मेलमध्ये पण ती लिंक उपलब्ध आहे. तर व्यवस्थित नोटिफिकेशन पूर्ण वाचून CBT 2 फॉर्म भरायचा आहे. आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी जास्त दिवस नाही आहेत. प्रत्येक पोस्टसाठी तुम्हाला जवळपास 750 रुपये फी आहे, याचा पण सर्वांनी विचार करायचा आहे. त्यामुळे ज्या ट्रेडचा आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो त्या ट्रेडमध्ये आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतील
अशा ट्रेडसाठी तुम्हाला तुम्ही तिथे ॲप्लाय करायचं आहे. विनाकारण जास्ती ट्रेडला ॲप्लाय करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण ही सर्व माहिती आता दिलेली आहे CBT2 फॉर्म भरण्याच्या संदर्भातली. आता CBT2 फॉर्म कसा भरायचा याच्यावरती पण आपण आपला व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आजच आपल्या एक्झाम गुरुला सबस्क्राईब करा. त्यासोबत तुम्ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणी जास्त शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, ते टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा, जेणेकरून सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.